झी चोवीस तासच्या संघर्षाला हवी साथ या उपक्रमातून प्रेरणा घेत शाहीर नंदेश उमप यांनी एप्रिलचा कार्यक्रम कार्यक्रम जुलैचा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आयोजित केलाय त्यासाठी कार्यक्रमाच्या जाहिरातीवर झी चोवीस तासच्या या कार्यक्रमाचाही संदर्भ देण्यात आलाय तर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी झी चोवीस तासचं कौतुक केलंय अशा उपक्रमांमुळे माध्यमांबाबतचा आशावा टिकून असल्याचं त्यांनी म्हटलंय पंधरा जुलै बाबांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे बाबा आणि आईचा तर त्या दिवशी आम्ही जांभूळाख्यान प्रयोग करतो आणि हा करण्याच्या मागे उद्देश असा आहे की एक आपण तो दिवसही चांगला आहे पंधरा जुलै आणि त्या दिवशी आपण मग आम्ही असा विचार केला की झी चोवीस तास संघर्षाला साथ इतका तो चांगला उपक्रम झी चोवीस तास राबवतो आहे आम्ही ॲक्च्युली आधीच मदतीचा स शो आम्ही जाहीर केला होता लावणार होतो पण म्हटलं ब पंधरा जुलै ते बाबाचा वाढदिवस आहे मग त्याच दिवशी का नको आपण प्रयोग करूया आणि तो एक चांगलाही दिवस आहे चांगल्या दिवशी आपण चांगली सुरुवात करूया आणि मग आणि लोकांनाही आवाहन करूया की आपण तो मदतीसाठी शो लावलेला आहे म्हणजे जे होतकरू विद्यार्थी आहेत संघर्षाला आज त्यांच्या आपण देतो अत्यंत महत्वाच्या गोष्टी माध्यम करत असतात त्याबद्दल प्रसारमाध्यमाला शतशः धन्यवाद हजारो प्रणाम ज्या वेळेला प्रसारमाध्यमांचा राग येतो तेव्हा मी बोलतोच पण ज्या वेळेला प्रसारमाध्यम असंही काम करतात तेव्हा असं वाटतं की अजून काही सगळं संपलेलं नाही आहे जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे